वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान हे रुग्णांसाठी वरदानच ठरत आहे, परंतु त्या तंत्रज्ञानाचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर केला तरच त्याचे फायदे दिसून येतात. अशीच एक यशस्वी शस्त्रक्रिया झाली ती पुण्यातील पर्वती पायथा येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये. मशीनमध्ये अडकून बोटे तुटलेल्या मजुराची बोटे तब्बल 8 तास सुरू असलेल्या ऑपरेशनने यशस्वीरित्या पुन्हा जोडून त्याच्या बोटांना नवसंजीवनी देण्यात आली आहे. चैतन्य हॉस्पिटलचे संस्थापक आणि प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अनंत बागुल यांनी त्याची तपासणी केली आणि बोटे पुन्हा बसवता येऊ शकतील अशी शक्यता वर्तवली, परंतु त्यानंतरही 5 तासांचा अमूल्य वेळ गेल्यामुळे शक्यता कमी होती. तरी शस्त्रक्रिया करण्याची तयारी डॉक्टर रोहित फुलवार, डॉक्टर सचिन जमादार यांनी दाखवली. व्यवसायाने सुतार असलेले 35 वर्षीय योगेश वाघमारे हे दत्तवाडीत राहतात. नेहमीप्रमाणे लाकूड कापत असताना उजव्या हाताची बोटे अचानक मशीन मध्ये अडकल्याने त्यांची 3 बोटे तुटली. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. गरीब घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीला बोटे गमावे लागणार हे अतिशय दुःखदायी होते, परंतु चैतन्य हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनने यशस्वीरित्या पुन्हा जोडून त्याच्या बोटांना नवसंजीवनी देण्यात आली. तुटलेली बोटं परत जोडणे ही अतिशय गुंतागुंतीची आणि अवघड शस्त्रक्रिया आहे. जर बोट रुग्णास परत द्यायचं असेल तर बोट परत जोडण्यासाठी रक्तवाहिनी परत जोडणे, स्नायू, लिगामेंट्स, टेंडॉन जोडणे हे जर केलं तरच रुग्णाला आपले बोट परत मिळवता येते. हे बोट जोडण्याची शस्त्रक्रिया जी आहे ती जगामध्ये खूप कमी ठिकाणी होते आणि जनतेचे 18-20% हा सक्सेस रेट असतो. ह्या रुग्णामध्ये जो सुतार आहे उजव्या हाताची 3 बोटं संपूर्णपणे गेली होती. हेच आम्हाला सर्वात मोठं आव्हान होतं की याला त्याची बोटं परत मिळवून द्यायची. बोटी बोटं परत मिळाल्यावर त्याला व्यवसाय त्याचा नेहमीचा सुरू करता येईल आणि त्याला पुन्हा नवीन आयुष्य जगता येईल. या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न केले आणि सुदैवाने हे सगळे सक्सेसफुल झाले. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे रक्तवाहिन्या परत जोडणे. हे दुर्बिणीच्या खाली करावं लागतं. ऑलरेडी 5 तास उलटून गेले होते त्यामुळे सक्सेस रेट कमी होता, पण तरी आम्ही इथे धाडस केलं. दुर्बिणीच्या सहाय्याने आम्ही सगळ्या नसा परत जोडल्यात आणि मग त्याचा रक्तपुरवठा सुरळीत झाल्यामुळे त्याला परत बोटे जोडता आली आम्हाला. जसे डॉक्टर बागुलांनी आता सांगितले की या ऑपरेशनमध्ये नेमके 3 टप्पे असतात. एक जो असतो तो गुंतागुंतीचा पार्ट जो असतो तो म्हणजे आपले न्यूरोवॅस्क्युलर बंडल परत रिकन्स्ट्रक्शन करणे. युजली जेवढा मोठा पार्ट असेल जेवढा आपल्या डोळ्यांनी दिसतो आणि जेवढा तो बोटांचा किंवा बोटांचा मधला जो भाग असतो तो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचा एक मायक्रोस्कोप लागतो आणि त्या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपल्याला ते सगळ्या गोष्टी रिकन्स्ट्रक्शन कराव्या लागतात. सर्जरी झाली म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या असे पण नाही. ही सर्जरी झाल्यानंतर पेशंटला काही अँटीबायोटिक्स आणि ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ करण्यासाठी काही इंजेक्शनं द्यावी लागतात, जेणेकरून त्या नसांचा जो रक्तप्रवाह आहे तो सुरळीत चालावा. साधारणतः 7-8 दिवसापर्यंत त्याला आम्ही ब्लड थिनर किंवा अँटीकोयागुलंट जे काही ड्रग्स असतात त्यावर त्याला ठेवलं होतं, अँटीबायोटिक्सवर ठेवलं होतं. आणि जेव्हा आम्हाला त्या गोष्टी वाटल्यात की आता त्याची जे 3 बोटं आहेत त्याच्यामध्ये सर्क्युलेशन पूर्वच झालेलं आहे, त्याच्या संवेदना पूर्वच झाल्या होत्या, त्यानंतरच आम्ही पेशंटला डिस्चार्ज केला. आता तो रिहॅबिलिटेशनवर आहे म्हणजे फिजिओथेरपीचा पार्ट असतो. साधारणतः अजून 8-10 दिवसामध्ये तो त्याचं काम रिझ्युम करू शकेल, म्हणजे तो पूर्वत जाऊ शकेल. आपण पण आता बघितलं असेल की ते मुवमेंट्स तर जो करतो आहे 70% त्याचं आहेच, राहिलेली जी काही 30-40% जी काही मुवमेंट्स आहेत ती निश्चितपणे आपल्याला फिजिओथेरपीने अचीव करता येईल. ज्युली आता त्यांनी जसे सांगितलं की तो शाश्वत हॉस्पिटलला जेव्हा गेला होता आणि तिथे जो काही खर्च वगैरे त्याला सांगितला होता रिकन्स्ट्रक्शनचा, जेव्हा तो आमच्याकडे आला तेव्हा पण त्याचा तोच मोठा प्रश्न होता की काय करायचं. खूप वेळा ॲज अ डॉक्टर म्हणून आम्हाला असे काही डिसिजन्स घ्यावे लागतात की पैसा की पेशंटचं सॅटिस्फॅक्शन्स या गोष्टी डिसाईड कराव्या लागतात. तर या कंडिशनमध्ये आम्ही पैशापेक्षा पेशंटच्या सॅटिस्फॅक्शनवर डेफिनेटली भर दिला. आमच्याकडून जी काही त्याला मदत करायची होती ती डेफिनेटली गेली. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची शहरी गरीब योजना आहे, त्या शहरी गरीब योजनेअंतर्गत आम्ही तिथल्या कॉर्पोरेशनच्या लोकांशी बोलून तिथले जे काही डॉक्टर सोनकांबळे म्हणून आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्या पेशंटला ती आम्ही मदत मिळवून दिली. आणि आता जर तुम्ही बघत असाल की पैशापेक्षा त्याची जी स्माईल आहे किंवा त्याचं जे हास्य आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. 22 तारखेलाच माझं हे दुपारी 2:30 ते 2:30 दरम्यान हे माझं काम करताना सेंटरचं काम करतो मी, ते झालं.
तर कटर मशीन माझे बोट कट झाले होते, तर मग गंभीर दुखापत झाल्यामुळं मी शाश्वत हॉस्पिटलमध्ये गेलो होतो करून वगैरेमध्ये, तर इथं काय त्यांनी म्हणजे उपचार प्राथमिक उपचार जे आहेत ते केले, पण त्यांनी सांगितलं की तुमचे बोट तुम्हाला म्हणजे कट करावे लागतील, बोट काय तुमचे होणार नाहीत। तिथनं मग परत नवलेला गेलो, नवल्यामध्ये पण तसं सांगितलं, नंतर मग इथं आलो, इथं माझं ऑपरेशन त्या दिवशी संध्याकाळी सक्सेस केलं त्यांनी। अनुभव म्हणजे माझी बोटं आहेत जिवंत नाही का जागेवरती आहेत हे मला म्हणजे अनुभव आहे त्याचा।